प्रश्न विसंगत पद ओळखा. पर्याय क्रमांक 1 961, पर्याय क्रमांक 2 729, पर्याय क्रमांक 3 361, पर्याय क्रमांक 4 529. या प्रकारचे प्रश्न सोडविताना संख्यांचे वर्ग घन माहीत असणे आवश्यक आहे. वरील पर्यायांचे निरीक्षण करा. दिलेले पर्याय हे संख्यांचे वर्ग आहेत असे दिसून येते. पर्याय क्रमांक 1 961 हा 31 या संख्येचा वर्ग आहे. पर्याय क्रमांक 2 729 हा 27 या संख्येचा वर्ग आहे. पर्याय क्रमांक 3 361 हा 19 या संख्येचा वर्ग आहे. पर्याय क्रमांक 4 529 हा 23 या संख्येचा वर्ग आहे. म्हणजेच वरील पर्याय हे 31 27 19 आणि 23 या संख्यांचे वर्ग आहेत. त्यापैकी 31 19 आणि 23 या मूळ संख्या आहेत. परंतु 27 ही मूळ संख्या नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 729 हा विसंगत घटक आहे. प्रश्न विसंगत पद ओळखा. पर्याय क्रमांक 1 336, पर्याय क्रमांक 2 210, पर्याय क्रमांक 3 126, पर्याय क्रमांक 4 504. वरील पर्यायांचे निरीक्षण करा. वरील पर्याय हे संख्यांच्या घनाच्या जवळ आहेत असे दिसून येते. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 336 बरोबर 343 वजा 7 बरोबर 7 घन वजा 7. पर्याय क्रमांक 2 210 बरोबर 216 वजा 6 बरोबर 6 घन वजा 6. पर्याय क्रमांक 3 126 बरोबर 125 अधिक 1 बरोबर 5 घन अधिक 1. पर्याय क्रमांक 4 504 बरोबर 512 वजा 8 बरोबर 8 घन वजा 8. पर्याय क्रमांक 1 2 4 हे n घन वजा n या स्वरूपात मांडता येतात. परंतु पर्याय क्रमांक 3 हा n घन वजा n या रूपात मांडता येत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा विसंगत घटक आहे.